कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। परभणी येथे हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट, 6 दुकाने जळून खाक। मानवत शहरातील आठवडी बाजारातील चहाच्या हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट होऊन आजूबाजूची 5 दुकाने जळून खाक झाली आहे। ही घटना 28 जानेवारी सोमवारी सकाळी घडली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही गंभीर जखमी झाले नाहीत। आठवडे बाजारातील मुख्य रस्त्याच्या बाजूला सावळी येथील भास्कर काळे यांचे शिवशंकर हे चहाचे हॉटेल आहे। सकाळच्या वेळी हॉटेलमध्ये गॅसची टाकी बदलत असताना जास्त टाकीतील गॅस गळती होऊन आग लागून स्फोट झाला आहे। मानवत शहरातील जवळपास सर्वच हॉटेलमध्ये घरगुती वापरण्याचा गॅसचा वापर होत आहे, पण तहसील कार्यालयाकडून किंवा जिल्हा पुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही। केवळ आर्थिक देवाणघेवाण धोरणांमुळे त्याचमुळे अशा घटना घडत आहे। या गॅस टाकीच्या स्फोटाच्या आवाजानं आजूबाजूची मंडळी दूर पडली। लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाने आग नियंत्रणामध्ये आणली, परंतु तोपर्यंत 6 दुकाने जळाली होती। या घटनेमध्ये हॉटेल मालक भास्कर काळे हे देखील जखमी झाले आहेत। जळून खाक झालेल्या दुकानांची नावे भास्कर काळे, रामेश्वर राऊत, बळीराम दहे, सतीश चव्हाण, रामा दुरे, कपिल कछवे यांची दुकाने यांची लाखोंचे नुकसान झाले आहे। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी विलास बाराते, मानवत, परभणी।